अनिल भाऊंना मंत्रीपद देऊ शकलो नाही ही खंत सुहासला कधी अंतर देणार नाही. टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याला स्वर्गीय आमदार अनिल भाऊ यांचे नावही देणार. टेंबू योजनेसाठी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे योगदान लक्षात घेता या योजनेच्या 6व्या टप्प्याला त्यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी विट्यात जाहीर केला. तसेच माझ्या आजवरच्या राजकीय जीवनात अनिल भाऊ यांच्यासारखा कामाचा माणूस मी पाहिला नाही. त्यांनी त्यांना मंत्रीपद देऊ शकलो नाही याची मला खंत असून सुहास बाबर व त्याच्या बाबर कुटुंबियांना कधीही अंतर देणार नाही असे भावनिक शब्दही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना केले. टेम्पो योजनेच्या 6व्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे, खासदार धैर्यशील माने, युवा नेते सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, तानाजी पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याच्या कामाच्या भूमिपूजन आणि महात्मा गांधी विद्या मंदिराच्या मैदानावर आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हा आपला परिवार आहे, त्यामुळे बाबर कुटुंब आणि माझ्यामध्ये कधी कुठे अंतर पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे. हा एकनाथ शिंदे तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहे, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. अनिल भाऊ बाबर हे मतदारसंघातील प्रत्येकाच्या मनामनामध्ये नसानसामध्ये आहे. सुहास बाबर यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, कारण ते अनिल भाऊंची परंपरा चालवतात. आपण सर्वांनी जसा जीव अनिल भाऊंना लावला होता तसाच जीव त्याच्या परिवाराला लावा, त्यांच्या पाठीमागे तुमचे आशीर्वाद ठेवा अशी भावनिक साथ ही घातली. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, माझं दुर्दैव एवढंच आजही माझ्या मनात खंत आहे की अनिल भाऊंना मी मंत्री बनवू शकलो नाही, कारण त्यांच्यासाठी जे मंत्रालय पाहिजे होतं ते मी राखून ठेवलं होतं, पण शेवटी दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे. बाळासाहेब ठाकरे आणि दिगे साहेब मला सांगायचे, शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार कर, पण शब्द दिल्यानंतर मागे फिरू नको. आणि म्हणूनच माझ्यावर उठाव काळात 50 आमदारांनी, 13 खासदारांनी आणि लाखो शिवसैनिकांनी तसेच राज्यातल्या जनतेने विश्वास ठेवला. नागपूर अधिवेशनावेळी कॅबिनेटच्या बैठकीवेळी विधान भवनाबाहेर खुर्ची टाकून अनिल भाऊंची थोडी तब्येत खराब होती, बाहेर थंडी होती, तरी देखील टेंबू योजनेला प्रशासकीय मंजुरी होईपर्यंत बाहेर बसले होते. एवढा ध्यास मनापासून ध्यास घेतलेला असा माणूस माझ्या आयुष्यामध्ये मला काय मिळाले यापेक्षा माझ्या मतदारसंघातील जनतेला काय मिळालं काय मिळणार आहे हे बघणारे अनिल भाऊ होते. हे एक आदर्श आमदार, जनतेचा आवाज मांडणारे आमदार म्हणून त्यांच्याकडे आपण पाहायचो. आज टेंबूच्या 6व्या टप्प्याचे भूमिपूजन आणि विटा बस स्थानकाचे भूमिपूजन झाले आहे, पण अनिल भाऊंची जी काही स्वप्न होती ती सुवास भैया तुम्ही पूर्ण करायची आहे. तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खबीरपणे उभा आहे, हा माझा शब्द आहे. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत ताकदीने खानापूरला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे अशी मागणी ती देखील पूर्ण करू. शिवसैनिकाच्या चांगल्यासाठी मी केलेल्या उठावामध्ये एक नाही तर 50 आमदार आणि 13 खासदार आणि लाखो शिवसैनिक माझ्यावर विश्वास दाखवतात. या गोष्टीची देशाने नाही तर 32 देशाने त्याची दखल घ्यावी लागली अशा प्रकारचा तो उठाव होता. त्या काळामध्ये अनिल भाऊंची पत्नीचे त्याच कोविडमध्ये दुःखद निधन झालं, तरी देखील अनिल भाऊ आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून ते जनतेसाठी आणि टेंबू योजनेसाठी जगले. मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना टेंबू योजनेचे पाणी मिळाले पाहिजे, ही योजना पूर्ण झाली पाहिजे, हाच एक ध्यास त्यांच्या मनामध्ये होता आणि आज तो ध्यास पूर्णत्वात जात आहे माझ्या मनामध्ये. आणि म्हणून एक माणूस, एक व्यक्तीचा विचार आणि भावना काय असू शकतात हे लक्षात येते. आज सांगली जिल्हा जाऊ द्या, राज्य जाऊ द्या, इतर राज्यात पण कुठे गेलो तर तिथे अनिल भाऊंच्या मतदारसंघातील त्यांची माणसं भेटल्याशिवाय राहत नाहीत. मी मागच्या वर्षी काश्मीरमध्ये गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा उद्घाटन करायला गेलो होतो. ज्या चौकात लोक यायला लोक घाबरायची, कधी गोळ्या सुटायच्या, तिथे अनिल भाऊंच्या लोकांनी गणपती बसवला होता. यावरून लोकनेता काय असू शकतो हे त्यांनी राज्याला देशाला दाखवून दिलंय. ते पुढे म्हणाले, धर्मवीर चित्रपटाचा एक भाग झाला, दुसरा भाग झाला, चित्रपटात सुपरहिट झालाय, धर्मवीर बरोबर गुवाहाटी नाव जोडायला लागेल आणि हा 3 नंबर होईल. दिगे साहेब कार्य त्याचा जीवन प्रवास 1-2 किंवा सिनेमामध्ये आपण संबोधन करू शकत नाही, वस्तुस्थिती आहे. आमदार शहाजी पाटील म्हणाले, अनिल भाऊ बाबर हे माझे राजकीय गुरु होते. माझ्या राजकारणाची सुरुवात विट्यातून झाली. स्वागत व प्रस्ताव जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी केले. त्यावेळी राहुल साळुंके, पृथ्वीराज थोरात, सुशांत देवकर, तानाजी सावंत, नीता केळकर, प्रताप पाटील यांचीही भाषणे झाली.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रताप पाटील, इटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोद गोळवणी, माजी नगरसेवक कृष्णात गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष संजय भिकारदेवे, रमेश शितोळे, भाजपचे शहराध्यक्ष अनिल मो बाबर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील, सुभाष शिंदे, राजाभाऊ शिंदे आणि राजेंद्र खरात यांच्यासह विविध पदाधिकारी, सरपंच, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन धीरज कुमार भिंगारदेवे यांनी केले. आभार तानाजी, माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे यांनी म्हणले.